जी श्रृंखला सुरू केलेली आहे डॉन्स वरती, त्याच्यामध्ये आतापर्यंत हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, अबू सालेम किंवा मग अरुण गवई ह्या सगळ्यांबद्दल आपण आतापर्यंत जाणून घेतलं. पण आज आपण एका अशा डॉनबद्दल किंवा एका अशा गँगस्टरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जो शिकलेला होता, एक ग्रॅज्युएट झालेला मुलगा, 76% गुणांनी बी एमध्ये पास झाला आणि तरीसुद्धा गुन्हेगारी विश्वाकडे वळला. एवढी सगळी माहिती तुम्हाला सांगितल्यानंतर कदाचित तुम्हाला अंदाजा आलाच असेल, पण जर तुम्हाला अंदाजा आला नसेलच तर मी तुम्हाला सांगते. नमस्कार, मी रसिका आणि तुम्ही बघत आहात द रिपोर्टर. आजचा जो डॉन आहे त्याच्यावरती बॉलिवूडने एक सिनेमा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये जॉन इब्राहिमने काम केलं आहे. ह्या डॉनचं नाव आहे मनोहर अर्जुन सुर्वे. बरोबर, मनोहर अर्जुन सुर्वे याचा जन्म महाराष्ट्राच्या रत्नागिरीमध्ये झाला. जेव्हा तो वयाने मोठा झाला, काही वेळाने रत्नागिरीवरून तो मुंबईला गेला त्याच्या आईसोबत. त्याच्या काका काकूंकडे राहायला लागला आणि मुंबईच्याच कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन सुद्धा घेतलं बीएला. अर्थात तो अभ्यासात हुशार होता, त्याच्यामुळे 76% गुण घेऊन तो बीए पास देखील झाला. पण जेव्हा त्याचे कॉलेजचे दिवस होते त्या कॉलेजच्या दिवसांमध्येच त्याचा जो एक सावत्र भाऊ होता तो सुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकायचा. आणि मनोहरचा आणि त्याच्या भावाचा संबंध खूप चांगले होते, त्या दोघांची अगदी चांगली गट्टी जमायची. पण त्याचा जो भाऊ होता त्याचे थोडेफार लिंक्स किंवा त्याचे जे लिंकअप्स होते ते गुन्हेगारी विश्वाशी होते. आणि मनोहर जेव्हा त्याच्या भावासोबत राहायला लागला त्याचं सुद्धा मन कुठे ना कुठे हळूहळू गुन्हेगारी विश्वाकडे वळू लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीने तो प्रभावित झाला आणि मनाने सुद्धा स्वतःची कॉलेजच्या मित्रांसोबत मिळून एक गँग तयार केली. आणि कॉलेजमध्ये असते ना की दोन गटांमध्ये हाणामारी झाली किंवा दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली, तशाच प्रकारे एकदा काय झालं की हा जो मनोहर आहे त्याचा भाऊ मनोहर आणि त्याच्या भावाचा एक मित्र ह्या तिघांचं एका गटासोबत मारामारी झाली, भांडणं झाले. पण ह्या मारामारीमध्येच एका जणाचा जीव गेला, त्याचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्या व्यक्तीचा. पोलीस आलेत, शहानिशा झाली आणि अर्थातच हे तिघ जण त्याच्या दोषी सिद्ध झाले आणि ह्या तिघांनाही तुरुंगवासात जावं लागलं. आता व्यक्तीचा जीव गेला म्हटल्यावरती ह्या तिघांनाही जन्मठेप झाली. आणि त्या काळात म्हणजे 80s जन्मठेप ही 14 असायची. ह्या तिघांनाही पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये ठेवण्यात आलं. आता तिथे असं घडलं की मनोहरचं आणि येरवाडा जेलमधल्या काही कैद्यांची मारामारी झाली आणि त्याच्यात हा जखमी झाला. आता तिथे मनोहरला ठेवणं स्वाभाविकच सेफ नव्हतं, म्हणून मनोहरला रत्नागिरीच्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. 9 झाली होती मनोहर तुरुंगात होता, पण आता त्याची सहनशक्ती जी आहे ती कुठेतरी संपत चालली होती आणि त्याला त्या तुरुंगातून बाहेर पडायचं होतं. त्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी तो जी संधी मिळेल तिचा फायदा उचलण्याचा त्यांनी निश्चय करून घेतला होता. आणि एकदा अशीच संधी त्याला मिळालीच होती आणि त्यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. तो त्या रत्नागिरीच्या जेलमधनं पसार झाला आणि त्यांनी थेट मुंबई गाठली. मुंबईला गेल्यानंतर त्याला स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं, त्याला स्वतःची एक वेगळी गँग निर्माण करायची होती. पण त्या काळात मुंबईमध्ये सुद्धा हे जे डॉन्सच्या वेगवेगळ्या गँग होत्या त्याच्यामध्ये जातीयवाद कुठेतरी घुसलेला होता. तो पठाण गँगमध्ये सामील होण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तो फेल गेला. त्याच्यानंतर जी दाऊद इब्राहिमची डी कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, तोही सफल झाला नाही. मग त्यांनी ठरवलं की मी स्वतः काहीतरी करेन. हळूहळू छोटे मोठे गुन्हे करायला सुरू केलं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी मर्डर्स करणं सुरू केलं, मनी एक्सटॉर्शन करणं सुरू केलं आणि त्याची स्वतःची एक टोळी निर्माण झाली.
आता त्या टोळीतले सगळे लोक जे आहेत ते त्याला मनोहर न म्हणता मन्या सुर्वे म्हणायला लागते. आणि अशा प्रकारे मनोहर सुर्वे न राहता मन्या सुर्वे ह्या नव्या व्यक्तीचा उदय झाला. आता मन्या सुर्वे आणि त्याची टोळी छोटे मोठे गुन्हे मर्डर्स ह्या सगळ्या गोष्टी करत होता आणि त्याचं नाव जे आहे कुठे ना कुठे चर्चेत यायला लागलं होतं. त्याचं नाव चर्चेत यायला लागलं त्याच्यामुळे त्याच्याकडे बहुतेक लोकांचं लक्ष गेलं आणि त्यानंतरच पठाण गँग जी आहे तिने ठरवलं की मन्या सुर्वेला एक मोठं काम द्यायचं. कारण की ते काम होतं दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीबद्दल किंवा ते काम दाऊद इब्राहिमबद्दल होतं. त्या काळामध्ये पठाण गँग आणि दाऊद इब्राहिमची जी डी कंपनी आहे त्याच्यात भयंकर जास्त वितुष्ट होतं, त्यांचं जमत नव्हतं. म्हणून पठाण गँगने ठरवलं होतं की दाऊद इब्राहिमला चांगला धडा शिकवायचा. त्याच्यानंतर त्यांनी मन्या सुर्वेची भेट घेतली आणि मन्या सुर्वेला त्यांनी विचारलं, दाऊद का जो बड़ा भाई है क्या तुम उसका मर्डर कर सकते हो? आणि हीच ती संधी होती ज्याची वाट मन्या सुर्वे कित्येक वर्षांपासून पाहत होता. या संधीचा पूर्ण फायदा उचलायचं त्यांनी ठरवलं आणि पुढचा मागचा कुठलाही विचार न करता त्यांनी होकार दिला. मग मन्या सुर्वेचं काम सुरू झालं. जो साबीर कास्कर आहे दाऊद इब्राहिमचा भाऊ याच्यावरती पाळत ठेवायला त्यांनी सुरू केलं, त्याची रेखी करायला सुरू केली. तो किती वाजता कुठे कधी असतो हे सगळं त्यांनी पाहिलं, हे सगळं हेरून घेतलं. आणि एक दिवस जेव्हा तो जे मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आहे त्याच्या बाहेर जे पेट्रोल पंप आहे किंवा त्याच्या जवळचं जे पेट्रोल पंप आहे तिथे साबीर कास्कर पेट्रोल भरायला गेलेला असताना मन्या सुर्वे आणि त्याच्या गँगने त्याला घेरून घेतलं. क्षणाचाही विलंब न करता मन्या सुर्वेने त्याच्यावरती गोळ्या झाडण्यास सुरू केली आणि त्याच्यातच साबीर कास्करचा मृत्यू झाला. आणि त्या दिवशी एक नवीन गँगस्टर मुंबईला मिळाला होता जो होता मन्या सुर्वे. आणि याच्यानंतर ह्या घटनेनंतर मन्या सुर्वेचा कॉन्फिडन्स इतका वाढला होता की तो थांबायचं नावच घेत नव्हता. गुन्ह्यांवर गुन्हे करत होता, मर्डर्सवर मर्डर्स करत होता, त्याला जणू कुणाची भीतीच नव्हती. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुंबई पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. मुंबई पोलिसांनी तेव्हा ठरवलं की जी मुंबईची अंडरवर्ल्ड गँग्स आहे किंवा मुंबईमध्ये ही जी डॉनगिरी भाईगिरी सुरू आहे ही सगळी संपवून टाकायची आणि त्याची सुरुवात सगळ्यात आधी मन्या सुर्वेपासून करायची. त्यांनी ठरवलं की मन्या सुर्वेचं एन्काउंटर करायचं. मग पोलिसांनी सत्र सुरू केलं, मन्या सुर्वेचा पाठलाग करायला सुरू केलं. पण मन्या सुर्वे इतका चतुर होता की तो पोलिसांच्या हाती कधी सापडलाच नाही. पण पोलिसांनी हळूहळू त्याच्या टोळीच्या मेंबर्सला पकडायला सुरू केली, त्याच्या टोळीचे जे लोक होते त्यांचे एन्काउंटर्स करायला सुरू केले. काही दिवस मन्या सुर्वे मुंबईच्या बाहेर सुद्धा गेला होता, त्याच्यानंतर तो पुन्हा मुंबईत आला. या सगळ्या काळामध्ये एक वर्ष निघून गेला होता आणि दाऊद इब्राहिमला सुद्धा कळालं होतं की माझ्या भावाला मन्या सुर्वे यांनीच ठार मारलेलं आहे. एकीकडे पोलीस हात धुवून मन्या सुर्वेच्या मागे लागले होते आणि दुसरीकडे दाऊद इब्राहिम त्याच्या मागावरती. तरीही या सगळ्यांच्या हातात मन्या सुर्वे कधीच लागला नाही. पण ह्या सगळ्यामध्ये एक वर्ष निघून गेला होता, ना पोलिसांच्या हाती मन्या सुर्वे लागला होता ना दाऊदच्या हाती. दाऊदला कळालं होतं की मन्या सुर्वेला हे काम पठाण गँगने दिलेलं आहे, त्याच्यामुळे पठाण गँग सोबत त्याची मारामारी झाली. असं म्हणतात की ह्या मारामारीमध्ये किंवा ह्या भांडणामध्ये तब्बल 1 dozen लोकांचा मृत्यू झाला होता. पोलीस मन्या सुर्वेच्या मागावरती होतीच आणि अशातच पोलिसांना एक फुल प्रूफ टीप मिळाली. ती टीप होती की मन्या सुर्वे जो आहे तो वडाळ्याला एका स्टेशनच्या बाहेर येणार आहे आपल्या प्रियसीला भेटायला. तिथे ते भेटणार आणि तिथून पुढे निघून जाणार. ही टीप मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांची जी स्पेशल टीम होती 18 पोलिसांची, ती टीम घेऊन
वडाळा स्टेशनच्या बाहेर गेले किंवा वडाळा जंक्शनच्या तिथे जेव्हा ते गेले तेव्हा ते त्यांच्या गणवेशात न जाता जे नॉर्मल लोक कपडे परिधान करतात त्याच्यातच गेले. मला सुर्वे तिथे येणार होता ती वेळ होती 1.5 ते 2:30 दरम्यान. जी टीप त्यांना मिळाली होती मला सुर्वे तिथे येणार तशाच प्रकारे मला सुर्वे तिथे आला सुद्धा. तिथे आल्यानंतर त्याच्या बुद्धी चातुर्याने त्यांनी हे जाणून घेतलं की माझ्या आसपास जे काही थोडे लोक आहेत ते साधे लोक नसून ते पोलीस आहेत जे गणवेशात नाही आहेत. तितक्यातच त्यांनी त्याची रिव्हॉल्वर काढली व तो पोलिसांवरती डागणार होता. पण जे पोलीस आधीच त्याच्या मागावरती होते आणि हातात बंदूक घेऊन तयार होते त्यांनी त्याच्यावरती गोळी झाडायला सुरुवात केली. 5 गोळ्या छातीत आणि 1 गोळी त्याच्या गळ्यावर लागली आणि तो तिथेच खाली पडला. एवढ्या गोळ्या लागून सुद्धा तो तिथे मृत्यूमुखी पडलेला नव्हता, त्याच्यामध्ये प्राण उरलेला होता. पोलिसांनी त्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी गाडीत टाकलं. असंही काही लोकांचं मत आहे की जे हॉस्पिटल होतं ते त्या जागेपासून 15 मिनिटाच्या अंतरावरती होतं. पण ह्या ठिकाणी 15 मिनिटं न लागता जवळजवळ 30 मिनिटं त्यांना त्या दवाखान्यात पोहोचायला लागली. आता हे कशामुळे का हे कुणीच सांगू शकत नाही. आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याला उशीर झाला त्यामुळे मन्या सुर्वेचा मृत्यू झाला. काही लोक असंही म्हणतात की मन्या सुर्वे गेल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा जो झाला तो दाऊद इब्राहिम. कारण कुठेतरी दाऊद इब्राहिमला स्वतःच्या जीवाला धोका वाटायला लागला होता मन्या सुर्वेपासून. काही लोकांचं असंही मत आहे की जी टीप पोलिसांना दिली गेली होती ती दाऊद इब्राहिमनेच दिली होती. कारण दाऊद इब्राहिमचे आणि पोलिसांचे चांगले संबंध होते. खरं काय किंवा ही माहिती कितपत योग्य आहे हे कुणी सांगू शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण एक गोष्ट जाणून घेऊ शकतो. एक हुशार मुलगा जो ग्रॅज्युएट होता, शिकलेला होता, तो काहीतरी आयुष्यात चांगलं करू शकला असता, एक सेटल्ड आयुष्य जगू शकला असता, चांगली नोकरी त्याला मिळू शकली असती. पण कळत न कळत किंवा तारुण्याच्या जोशामध्ये त्यांनी गुन्हेगारीचा रस्ता पकडला आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा मृत्यू ओढवला. कळत न कळत असं खूप लोकांसोबत होतं की आपलं वागणं पाऊल पडतं. पण वेळीच आपली चूक जर का सुधारली तर आपलं आयुष्य आपल्याला सुधारता येतं. मन्या सुर्वेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत राहा माझ्यासोबत द रिपोर्टर.